हॅलो स्टुडंट्स माय सेल्फ मिस दिव्या आंबले आपण मागच्या लेक्चरमध्ये मॅट्रिक्स हा टॉपिक स्टार्ट केलेला ठीक आहे आणि काही मॅट्रिक्सचे टाईप्स पण आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेत पाच टाईप्स बघितलेत या लेक्चरमध्ये आपण सहावा टाईप स्टार्ट करतो आहे डायगोनल मॅट्रिक्स ठीक आहे सो बघा डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी नॉन डायगोनल इलेमेंट इथ झिरो इज कॉल्ड ॲज डायगोनल मॅट्रिक्स आता आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले डायगोनल इलेमेंट कुठले असतात आणि नॉन डायगोनल इलेमेंट कुठले असतात ठीक आहे मग डायगोनल इलेमेंट डायगोनल मॅट्रिक्समध्ये काय येते सगळे नॉन डायगोनल इलेमेंट काय पाहिजेत झिरो पाहिजेत ठीक आहे आता एक्झाम्पलवरून क्लिअर होईल बघा हा फर्स्ट फर्स्ट एक्झाम्पल काय आहे मॅट्रिक्स हा टू बाय टूचा मॅट्रिक्स आहे आणि कायम डायगोनल साठी काय लागतो आहे स्क्वेअर मॅट्रिक्सच लागतो आहे टू बाय टू थ्री बाय थ्री असा ठीक आहे म्हणजे ज्याचे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सेम पाहिजेत मग आता टू बाय टू मॅट्रिक्स घेतला काय आहे फोर झिरो झिरो फोर हा मॅट्रिक्स आहे आता तुम्ही बघू शकता डायगोनल इलिमेंट कोणते आहेत फोर आणि फोर म्हणजे डायगोनल इलिमेंट म्हणजे काय असतात ए वन वन ए टू टू ए थ्री थ्री हे असतात ठीक आहे मग ते सोडून जे बाकीचे इलिमेंट आहेत ते सगळे काय पाहिजेत झिरो पाहिजेत मग हा काय झाला इथं डायगोनल मॅट्रिक्स झाला आता हा थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स घेतला आपण काय आहे मायनस फाईव्ह झिरो 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 मायनस टू झिरो 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 मायनस सेवन मग इथं फक्त तुम्ही बघू शकता डायगोनल इलिमेंट्स फक्त प्रेझेंट आहेत बाकीचे सगळे इलिमेंट काय तिथं झिरो आहेत म्हणजेच ए वन वन काय आहे तर मायनस फाईव्ह ए टू टू काय आहे मायनस टू ए थ्री थ्री काय आहे मायनस सेवन म्हणजेच डायगोनल इलेमेंट इथं सगळे आहेत नॉन डायगोनल इलिमेंट इथं काय आहेत सगळे झिरो आहेत आता ए वन वन म्हणजे काय वन वन म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ती त्याची प्लेस झाली ए टू टू म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम ए थ्री थ्री म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलम ठीक आहे सो बघा नोट इफ ए वन वन ए टू टू ए थ्री थ्री आर डायगोनल इलेमेंट्स ऑफ ए डायगोनल मॅट्रिक्स डी ऑफ ऑर्डर थ्री देन वी राईट मॅट्रिक्स डी एज डी इज इक्वल टू डी आय ए जी म्हणजेच डायगोनल इलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ए वन वन ए टू टू ए थ्री थ्री इथं बाकीचे सगळे इलिमेंट झिरोच आहेत त्यामुळं आता थ्री बाय थ्रीचा जर आपण मॅट्रिक्स घेतला तर तो आपण कसा लिहार डी इज इक्वल टू डायगोनल ऑफ ते फक्त इलिमेंट्स लिहिणार ए वन वन ए टू टू ए थ्री थ्री बाकीचे सगळे इलिमेंट झिरो आहेत त्यामुळं तो मॅट्रिक्स आपण असा रिप्रेझेंट करू शकतोय ठीक आहे नेक्स्ट टाईप आहे स्केलर मॅट्रिक्स सो बघा स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय अ डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल द डायगोनल इलिमेंट्स आर इक्वल इज कॉल्ड ॲज स्केलर मॅट्रिक्स आता इथं तुम्ही बघू शकता हा कोणता होता डायगोनल मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्समध्ये फक्त डायगोनल इलिमेंट प्रेझेंट असतात बाकीचे सगळे झिरो असतात ता. पण इथं कोणतीही कंडिशन नाही आहे की ते इलेमेंट इक्वल पाहिजेत आता इथं बाय uh, को हा फोर फोर इक्वल आला आहे ठीक आहे पण इथं बघा थ्री बाय थ्रीमध्ये मायनस फाईव्ह मायनस टू मायनस सेवन हे सगळे डिफरंट इलेमेंट्स आहेत ठीक आहे मग इथं मग काय फरक आहे डायगोनल आणि स्केल आर मॅट्रिक्समध्ये फक्त स्केलआर मॅट्रिक्समध्ये जे इलेमेंट्स आहेत ए वन वन ए टू टू ए थ्री थ्री वगैरे ते सगळे इलेमेंट काय पाहिजेत सेम पाहिजेत ठीक आहे हा एकच फरक आहे काय मिळेल एक्झाम्पल बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे मॅट्रिक्स थ्री झिरो झिरो थ्री हा कुठला आहे टू बाय टूचा मॅट्रिक्स आहे आणि डायगोनल इलिमेंट काय थ्री थ्री म्हणजे इक्वल आहे ठीक आहे मग काय झाला हा स्केलआर मॅट्रिक्स झाला आता सेकंड एक्झाम्पल बघा मायनस फाईव्ह झिरो 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 मायनस फाईव्ह झिरो 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 मायनस फाईव्ह हा थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स आहे आणि ए वन वन ए टू टू ए थ्री थ्री सगळे इलिमेंट सेम आहेत म्हणजे हा काय झाला स्केलार मॅट्रिक्स झाला ठीक आहे नेक्स्ट मैट्रिक्स का टाइप है सीमेट्रिक मैट्रिक्स सो बगा अ स्क्वेर मैट्रिक्स कैपिटल ए इज इक्वल टू ए आई जे ऑर्डर का है एन क्रॉस एन तो मैट्रिक्स ऑर्डर इन विच ए आई जे इज इक्वल टू ए जे आय फॉर ऑल आई एंड जे इज कॉल्ड सीमेट्रिक मैट्रिक्स मजेस क्या सिमेट्रिक्स आधी अपला दिल्ला मैट्रिक्स स्क्वेर मैट्रिक्स पाइजे स्क्वेर मैट्रिक्स मेजेस का नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम काय पाहिजेत सेम पाहिजेत म्हणजे ऑर्डर काय पाहिजे सेम पाहिजे एन क्रॉस एन ठीक आहे आणि कंडिशन काय आहे ए आय जे इज इक्वल टू ए जे आय फॉर ऑल आय जे आता टू बाय टू जर जर मॅट्रिक्स असेल तर काय म्हण काय म्हणणार आपण इथं ए वन टू इज इक्वल टू ए टू वन पाहिजे आपल्याला ठीक आहे म्हणजे ए वन टूच्या जागी जो इलिमेंट आहे तोच ए टू वनच्या जागी पाहिजे आता थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स असेल तर ए वन थ्री इज इक्वल टू ए थ्री वन पाहिजे ए थ्री टू इज इक्वल टू ए टू थ्री पाहिजे ए वन थ्री इज इक्वल टू ए थ्री वन पाहिजे म्हणजेच इथं आपण आय आणि जेचे कोणत्या पण व्हॅल्यू जरी पुट केल्या तरी त्या प्लेसमधले इलिमेंट्स काय पाहिजेत सेम आले पाहिजेत सो बघा एक्झाम्पलवरून क्लिअर होईल फॉर एक्झाम्पल कॅपिटल ए इज इक्वल टू ए एच जे ए एच जी एच बी एफ जी एफ सी हा थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स आहे ठीक आहे कारण तो आधी स्क्वेअर मॅट्रिक्स असणं गरजेचं आहे म्हणजेच त्याची ऑर्डर सेम पाहिजे आता तुम्ही इथं बघू शकता हा थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स आहे डायगोनल इलिमेंटमध्ये काहीच फरक पडणार नाही आता इथं आय जेच्या जागी जर पण वन वनच पुट केलं ए वन वन इज इक्वल टू ए वन वन म्हणजे डायगोनल एलिमेंट आहे अशी राहतील ए इथं काय डायगोनल एलिमेंट या मॅट्रिक्समध्ये ए बी सी फरक कुठं पडणार ए वन टू इज इक्वल टू ए टू वन पाहिजे मग तुम्ही इथं बघू शकता ए वन टू म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलममध्ये कोणता एलिमेंट आहे एच आहे तोच आपल्याला सेकंड रो आणि फर्स्ट कॉलममध्ये पाहिजे तुम्ही बघू शकता मग इथं एच आणि एच आहे ठीक आहे कळालं आता ए वन थ्री आय इज इक्वल टू वन आणि जे इज इक्वल टू थ्री पुट केलं तर ए वन थ्री इज इक्वल टू ए थ्री वन आलं पाहिजे मग तुम्ही इथं बघू शकता ए वन थ्री काय आहे जी आहे आणि ए थ्री वन पण काय जी आहे ठीक आहे अजून कोणती कंडिशन आहे ए टू थ्री इज इक्वल टू ए थ्री टू आलं पाहिजे ठीक आहे मग काय आहे इथं एफ आणि एफ आय म्हणजेच हा काय झाला सिमेट्रिक मॅट्रिक्स झाला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा मॅट्रिक्स बी इज इक्वल टू टू मायनस थ्री फोर मायनस थ्री फाईव्ह टू फोर टू मायनस सिक्स ठीक आहे हा कसला मॅट्रिक्स आहे थ्री 3 बाय थ्रीचा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आता डायगोनल इलेमेंटवरती काही कंडिशन नसतं आहे टू फाईव इथं काय डायगोनल इलिमेंट टू फाईव्ह मायनस सिक्स आता बाकीच्या आपण चेक करणार काय पाहिजे आपल्याला ए आय जे इज इक्वल टू ए जे आहे मग तुम्ही बघू शकता ए वन टू काय आहे इथं मायनस थ्री मग ए टू वन पण काय आहे मायनस थ्री म्हणजे ते दोन्ही सेम आहेत नेक्स्ट काय ए वन थ्री इज इक्वल टू ए थ्री वन काय आहे दोन्ही दोन्हीच्या व्हॅल्यू फोर नेक्स्ट काय बघायचं आहे ए टू थ्री इज इक्वल टू ए थ्री टू त्या दो दोघांची व्हॅल्यू काय आहे दोन आहे म्हणजे इथं कंडिशन सॅटिस्फाय होते त्यामुळे हे काय झाले मॅट्रिक्स सिमेट्रिक मॅट्रिक्स झाले आता नेक्स्ट टाईप बघा स्क्यू सिमेट्रिक मैट्रिक्स ठीक है अ स्क्वेयर मैट्रिक्स कैपिटल ए इज इक्वल टू ए आई जे ऑर्डर एन क्रॉस एन इन विच ए आई जे इज इक्वल टू माइनस ए जे आय फॉर ऑल आई जे इज कॉल्ड स्क्यू सिमेट्रिक मैट्रिक्स आता सिमेट्रिक ए स्क्यू सीमेट्रिक मे का फरक है सिमेट्रिक मे अपने ए आई जे इज इक्वल टू ए जे आय मिला तो सीमेट्रिक आणि जर ए आय जे इज इक्वल टू इथं फक्त मायनस साईन जर आलं मायनस ए जे आय जर मिळालं तर तो काय झाला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स ठीक आहे हियर आय इक्वल टू जे असेल तर काय मिळणार आपल्याला ए आय आय इज इक्वल टू मायनस ए आय आय म्हणजेच टू आय आय इज इक्वल टू काय मिळालं झिरो मिळालं ठीक आहे कारण इथं जर आपण आय इज इक्वल टू जे जर पुट केलं तर आपल्याला सगळे डायगोनल एलिमेंट काय मिळतात झिरो मिळतात म्हणजे स्क्यू सिमेट्रिकमध्ये सगळे डायगोनल एलिमेंट काय असतात झिरो असतात देअर फोर ए आय आय इज इक्वल टू झिरो फॉर ऑल आय इज इक्वल टू वन टू अप टू एन इन स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इच डायगोनल एलिमेंट इज झिरो ओके फॉर एक्झाम्पल सो बघा फर्स्ट एक्झाम्पल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे झिरो टू फाईव्ह मायनस टू झिरो मायनस थ्री मायनस फाईव्ह थ्री झिरो हा स्क्वेअर मॅ आधी तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे थ्री क्रॉस थ्री टू क्रॉस टू दोन्ही पण स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत सगळे डायगोनल इलिमेंट तुम्ही बघू शकता झिरो आहेत क्यू सी मॅट्रिकमध्ये सगळे डायगोनल एलिमेंट काय असतात झिरो असतात आणि काय मग कंडिशन आहे आपल्याला ए आय जे इज इक्वल टू मायनस ए जे आय मिळालं पाहिजे आता ए म्हणजेच काय ए वन टू जर घेतलं तर मायनस ए टू वन मिळालं पाहिजे आता ए वन टू काय आहे तर टू आहे आणि ए ए टू वन काय येतं मायनस टू आहे म्हणजे इथं टूचं काय होतं आहे मायनस टू होते म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होते नेक्स्ट काय ए वन थ्री इज इक्वल टू मायनस ए थ्री वन मिळालं पाहिजे आता काय आहे तर फाईव्ह आणि मायनस फाईव्ह आहे नेक्स्ट काय ए टू थ्री इज इक्वल टू मायनस ए थ्री टू मायनस थ्री आणि थ्री आहे म्हणजे इथं कंडिशन सॅटिस्फाय होतात ठीक आहे नेक्स्ट बघा नेक्स्ट मॅट्रिक्स आहे टू बाय टूचा बी इज इक्वल टू झिरो सिक्स मायनस सिक्स झिरो पहि पहिलं काय बघायचं सगळे डायगोनल एलिमेंट झिरो पाहिजेत नेक्स्ट काय ए वन टू इज इक्वल टू मायनस ए टू वन सिक्स आणि मायनस सिक्स म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होते हा काय झाला मग स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स नेक्स्ट आहे सिंग्युलर मॅट्रिक्स अ स्क्वेअर मॅट्रिक्स सिंग्युलरसाठी पण आधी तो स्क्वेअर असला पाहिजे अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सेट टू बी सिंग्युलर मॅट्रिक्स इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू झिरो ज्या मॅट्रिक्सचा ज्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट झिरो येतो आहे तो काय असतो का आहे सिंग्युलर मॅट्रिक्स असतो आहे आता बघा फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू ए मॅट्रिक्स घेतला फोर टू झिरो थ्री सॉरी फोर सिक्स फोर टू सिक्स थ्री हा घेतला फोर टू सिक्स थ्री देन ह्याचा डिटर्मिनंट काय मिळेल बघा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू मॉड ऑफ फोर टू सिक्स थ्री मग आपण कसा सॉल्व्ह आहे डिटर्मिनंट तिरकस गुणाकार करतो आहे आणि वॅल्यू मायनस करतो आहे ठीक आहे म्हणजेच काय फोर इंटू थ्री मायनस टू इंटू सिक्स मग फोर इंटू थ्री काय ट्वेल्व मायनस सिक्स टू इंटू सिक्स काय येणार ट्वेल्व मग ट्वेल्व मायनस ट्वेल्व काय झालं झिरो म्हणजेच त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आपल्याला झिरो मिळाला त्यामुळं तो मॅट्रिक्स काय झाला सिंग्युलर झाला ठीक आहे नेक्स्ट बघायचं आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ठीक आहे ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन ए हा मॅट्रिक्स घेतला आपण ज्याची ऑर्डर एम क्रॉस एन आहे म्हणजेच त्यामध्ये एम रोज आहेत आणि एन कॉलम्स आहेत देन द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए इज ऑप्टेन्ड बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स ऑफ ए त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आपण कसा काढणार आपण इंटरचेंज करणार रो बाय कॉलम म्हणजे ज जो कॉलम आहे तो रो म्हणून लिहिणार ठीक आहे म्हणजेच काय इट इज डिनोटेड बाय आपण तो डिनोट कसा करतोय ट्रान्सपोज ए डॅश ऑर ए एरेस टू टी असं आपण डिनोट करतोय ट्रान्सपोज ठीक आहे मग द ऑर्डर ऑफ ए रेस टू टी म्हणजेच ट्रान्सपोज ऑफ ए इज काय मिळणार आपल्याला एन क्रॉस एम एची ऑर्डर काय होती एम क्रॉस एन होती मग एच्या ट्रान्सपोजची ऑर्डर काय होणार इंटरचेंज होणार कारण आपण त्यामध्ये रो आणि कॉलम इंटरचेंज करतोय त्यामुळे ऑर्डर पण काय होणार इंटरचेंज होणार काय होणार एन क्रॉस एम होणार ठीक आहे बघा एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल आहे कॅपिटल ए इज इक्वल टू हा मॅट्रिक्स दिला आहे आपल्याला थ्री बाय टूचा काय आहे थ्री टू वन फोर फाईव्ह सेवन आता आपल्याला याचा ट्रान्सपोज काढायचा आहे एरेस टू टी मग काय मिळेल आपल्याला काय म्हणले आपण इथं ट्रान्सपोज काढायचा म्हणजे रोच्या जागी कॉलम कॉलमच्या जागी रो आता इथं तुम्ही बघू शकताय फर्स्ट कॉलम काय आहे या मॅट्रिक्सचा थ्री वन फाईव्ह मग हा कॉलम आहे तो रो म्हणून लिहिला आपण काय झाला बघा थ्री वन फाईव्ह फर्स्ट रो लिहिली फर्स्ट कॉलम जो आहे त्याची फर्स्ट रो लिहिली आता सेकंड कॉलम काय आहे टू फोर सेवन त्याची सेकंड रो होणार टू फोर सेवन ठीक आहे मग हा काय झाला ट्रान्सपोज झाला ए रेस टू टी आणि त्याची ऑर्डर तुम्ही बघू शकता काय मिळणार टू बाय थ्री एची ऑर्डर होती थ्री बाय टू ट्रान्सपोजची ऑर्डर मिळाली टू बाय थ्री ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा कॅपिटल ए इज इक्वल टू थ्री टू मायनस वन मायनस टू वन फोर झिरो मायनस थ्री वन ह्याची ऑर्डर काय आहे थ्री बाय थ्री आहे म्हणजे एम आणि एन सेम ॲथमध्येची ऑर्डर ए राईस टू मध्ये पण सेमच राहणार ठीक आहे देन ए ट्रान्सपोज काय मिळेल आता इथं फर्स्ट कॉलम काय आहे थ्री मायनस टू झिरो मग तो फर्स्ट कॉलम काय होणार फर्स्ट रो होणार थ्री मायनस टू झिरो नेक्स्ट कॉलम काय आहे टू वन मायनस थ्री मग ते रो होणार टू वन मायनस थ्री सेकंड रो होणार थर्ड कॉलम काय आहे मायनस वन फोर वन मग इथं त्याचं काय होणार थर्ड रो होणार मायनस वन फोर वन ठीक आहे मग ऑर्डर सेम राहणार थ्री बाय थ्री आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा इफ कॅपिटल ए इज इक्वल टू कॅपिटल ए हा मॅट्रिक्स दिला आहे थ्री टू मायनस वन मायनस फोर वन थ्री ह्याची ऑर्डर काय आहे टू बाय थ्री देन फाइंड ए रेस टू ट्रान्सपोजचा परत ट्रान्सपोज घ्यायचा आहे म्हणजे पहिला आपण एचा ट्रान्सपोज घेणार आणि त्याचा परत ट्रान्सपोज घेणार आणि ते काय येते हे फाईंड करणार ठीक आहे पहिला आपण एचा ट्रान्सपोज घेऊया ए ए रेस टू टी इज इक्वल टू काय मिळेल आता फर्स्ट रो जो आहे फर्स्ट आता इंटरचेंज करतोय आपण रो बाय कॉलम मग इथं फर्स्ट कॉलम काय बघा आपण कॉलमवरून स्टार्ट करूया ठीक आहे कायम मग काय येणार फर्स्ट कॉलम कन्वर्ट होणार फस्ट रोमध्ये सेकंड कॉलम कन्वर्ट होणार सेकंड रोमध्ये थर्ड कॉलम कन्वर्ट होणार थर्ड रोमध्ये म्हणजेच काय फर्स्ट कॉलम काय आहे थ्री मायनस फोर मग त्याची काय होणार रो होणार थ्री मायनस फोर एरेस टू ट्रान्सपोजमध्ये ठीक आहे नेक्स्ट कॉलम काय आहे टू वन आहे मग त्याची रो होणार टू वन नेक्स्ट कॉलम मायनस वन थ्री त्याची काय होणार थर्ड रो होणार मायनस वन थ्री एची ऑर्डर काय होती टू बाय थ्री एरेस टू ट्रान्सपोज काय मिळाला थ्री बाय टू आता ह्याचा आपल्याला परत ट्रान्सपोज घ्यायचा ह्या एरेस टू ट्रान्सपोजचा परत ट्रान्सपोज मग परत आपण रो इंटरचेंज करणार कॉलमनं ठीक आहे मग बघा पहिला कॉलम जो आहे तो रोमध्ये कन्वर्ट होणार थ्री टू मायनस वन ह्याची रो झाली थ्री टू मायनस वन ठीक आहे नेक्स्ट कॉलम काय मायनस फोर वन थ्री त्याचं परत रोमध्ये कन्वर्ट होणार मायनस फोर वन थ्री ठीक आहे मग ऑर्डर काय झाली टू बाय थ्री मग तुम्ही बघू शकता जो ए होता ए मॅट्रिक्स तोच आपल्याला इथं परत मिळाला आहे म्हणजेच काय ए टू ट्रान्सपोर्टचा ट्रान्सपोर्ट घेतला तर त्याची व्हॅल्यू परत एच मिळते ठीक आहे आता नेक्स्ट पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया थँक्यू